शिव सकाळ मित्रांनो, तर आज आपले सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानची एक भव्य दिव्य अशी महामोहीम आहे. आपल्या पुण्यापासून साधारण 300-350 किलोमीटर लांब, म्हणजे 7 ते 8 तासाचा हा प्रवास आहे. ती ही मोहीम अत्यंत महत्वाची आहे आपल्या सह्याद्री प्रतिष्ठानसाठी. तर या मोहिमेमध्ये नक्की काय होणार आहे आणि आपण या मोहिमेच्या माध्यमातून दुर्ग संवर्धनचं कोणतं कार्य करणार आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. आणि जर तुम्हाला हे कार्य आवडलं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा. आजची ही दुर्ग संवर्धन मोहीम सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांसाठी एक खास मोहीम होती, कारण आजच्या मोहिमेच्या माध्यमातूनच श्रमिक सरांची 400वी दुर्ग संवर्धन मोहीम ही पूर्ण होणार होती. जमलेल्या सर्व दुर्ग सेवकांनी सरांना पुढील कार्यात शुभेच्छा देऊन या मोहिमेला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज की. आजची ही मोहीम 3 टप्प्यामध्ये होणार होती. गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यापर्यंत अनेक वस्तू घेऊन जायच्या होत्या. या मोहिमेसाठी हिंदुस्थानातून साधारण 300 ते 400 दुर्ग सेवक मोहिमेसाठी आले होते. मित्रांनो, तुम्ही बघत असाल आपण ज्या मोहिमेसाठी आलो होतो, आता तर आपलं भरपूर दुर्ग सेवकांनी खूप काम केलं. ही अशी पोते होती आणि या पोत्यांमध्ये काय आहे हे तुम्हाला 1-2-3 महिन्यामध्ये कळेल, जेव्हा आपण गडावर जे पवित्र काम करणार आहे ते आपल्यासाठी हे सोन्याचे आहे आणि हेच सोनं आता आपण गडावर घेऊन जातोय. तुम्ही बघत असाल 300-400 पोर या गडावर आत्ता राबतात. पहिला टप्पा आपला पार झालाय, तर इथून पुढे आपण गडाच्या दुसऱ्या टप्प्यात जाणार आहे आणि तिथं काही विशिष्ट जांबा खडक आहे, ते सुद्धा खडक साधारण एक खडक 30-30 किलोचा आहे. तो खडक आता आपण गडावर घेऊन जाणार आहे. तर चला मोहीम सकाळी लवकर चालू झाली होती. दुर्ग सेवकांचं कष्ट बघून आता सूर्यदेव सुद्धा आशीर्वाद देण्यासाठी गडावरून आपल्याला दिसत होता. मोहिमेला आलेला प्रत्येक दुर्ग सेवक आपल्याला वाटेल ते योगदान देत होता. हे दुर्ग सेवकांचे कष्ट बघून डोळे पानवल्याशिवाय अजिबात राहणार नाही. मोहिमेचा पहिला टप्पा पार झाल्यानंतर दुर्ग सेवकांचा जल्लोष आपण सर्वांनी बघितलाच होता. आता वेळ आली होती ती मोहिमेचा दुसऱ्या टप्प्यामध्ये जाण्याची आणि ह्या टप्पा खरोखरच खूप अवघड होता, कारण ह्या ठिकाणावरून आपल्याला साधारण 30 ते 40 किलोचा जांबा खडक हा गडाव घेऊन जायचा होता. दुर्ग सेवा म्हणजे काय हे समोरील व्हिडिओमध्येच आपल्याला बघायला मिळत असेल. हाच तो जांबा खडक साधारण 30 ते 40 किलोचा असा दगड होता. ह्या गडावर
पाण्याची बॉटल घेऊन जाणे सुद्धा दमछक करणारं होतं. पण आपल्या समोर दिसत असन की हे दुर्गसेवक 30-30, 40-40 किलोची ही दगड गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावर घेऊन चाललेले आहेत. मित्रांनो, आता आपण बरोबर गडाच्या दुसऱ्या टप्प्यावर आलोय आणि इथून आपण जांबा खडक हा साधारण 30-40 किलोचा असा दगड आहे. काही दुर्गसेवक तो दगड आपल्या खांद्यावर घेऊन गेले ते आणि आता आपण जे बाकीचे दुर्गसेवक आहे साखळी पद्धतीने तो जांबा खडक आहे तो आपण गडाच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यावर घेऊन जाणार आहे आणि तिथून एक टप्पा राहील तो डायरेक्ट शेवट गडाचा टप्पा असेल. मित्रांनो, आता आपला गडाचा तिसरा टप्पा सुद्धा पार झाला. तो जांबा खडक होता. पोरांची एकदम बेकार वाट लागली. तुम्ही मागं बघत असाल पूर्ण असा चढ आहे आणि या चढाने तो 30-40 किलोचा दगड घेऊन आपल्याला वरती जायचं होतं. प्रचंड मेहनतीचं काम होतं आणि खरंच ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय त्यांचे एकदम मनापासून आभार. आता एक छोटंसं काम राहिले, परत आपण अर्धा गड उतरून खाली आलो. काही मटेरियल आपलं राहिलं होतं, आता ते मटेरियल घेऊन आपल्याला आपलं मागं दिसत असेल हा हाच तो गड आहे आणि ह्याच गडावर आपल्याला ते संपूर्ण मटेरियल घेऊन आजच ही मोहीम कम्प्लीट करायची. तर मित्रांनो, आपण जो तिसरा टप्पा पार केला होता मगाशी तुम्हाला सांगितलं आणि बघा हेच ते मटेरियल होतं. मगाशी आपण अर्ध्यामध्ये हे मटेरियल आणलं होतं आणि तिथून पुढे मग आपण जांबा खडक नेला होता. तर आता ही उरलेली काही पोती आहे ही सुद्धा आता आपण गडावर घेऊन जातोय. अक्षरशः आता ऊन इतकं वाढलंय, पिण्याच्या पाण्याचा सुद्धा हाल होतोय. त्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हे आपले पोरं एकदम जीव तोडून काम करते ते आणि ह्याचं फळ आपल्याला एक महिन्यामध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे. नेमकं आपण ह्या गडावर काय केलंय हे तुम्हाला थोड्याच दिवसात बघायला मिळणार आहे. तर आता जास्त ऊन पण वाढत चाललंय, एवढंच मटेरियल राहिलंय, हे लवकर वरती घेऊन जायचं आहे. कारण जर समजा अजून ऊन वाढलं तर काम करायला खूप अवघड जाईल. आणि साधारण 4-5 तास झाले कंटिन्यू मोहीम आहे, फक्त नाश्त्यावर पोर, आता भूक पण लागली आहे. तर आपल्याला लवकरात लवकर हे सगळं मटेरियल घेऊन आता गडावर जायचं आहे. या मोहिमेमध्ये फक्त तरुण मुलंच नाही तर महिला मुलीसुद्धा होत्या. त्याचबरोबर ही लहान मुलंसुद्धा आपलं कर्तव्य एकदम निस्वार्थीपणे पार पाडत होते.